नमस्कार मित्रांनो, मी गौरी किरण आणि मम मराठीच्या या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अर्थातच आपण सगळे हा खेळ खेळत आहोत नाशिक शहरामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या इथे कुंभमेळा चालू आहे आणि त्यामुळे नाशिक शहर धार्मिक विधींनी आणि भक्तांनी एकदम ओसंडून वाहत आहे. आणि याच सगळ्या विषयीचे प्रश्न आपण काही नाशिककरांना विचारणार आहोत. एक नाशिककर माझी मैत्रीण माझ्यासोबत आहे, आधी नाव विचारूया. नाव काय? अमृता कौशिक. अमृता, बर, नाशिक शहराविषयी किती माहिती आहे तुला? जास्त नाही, कारण मी गेल्या 2 वर्षांपासूनच नाशिक शहरात आहे. तरी तुम्ही विचारा, मी सांगेन. बरं, कुंभमेळा तर तुला माहिती आहे, तर 12 वर्षांनी इथे भरतो. हो, तर त्या कुंभमेळ्याचं महत्त्व तर आहेच, पण कुंभमेळा सुरू कसा झाला किंवा त्याच्यामागची कथा काय माहिती आहे का? नाही. आता याचा नाशिकमध्ये राहण्याचा किंवा न राहण्याचा काही संबंध नाही, कारण कुंभमेळा नाशिकमध्येही भरतो, इतर 4 ठिकाणीही भरतो. माहिती नाही, इतर 3 ठिकाणी, एकूण 4 ठिकाणी भरतो. तर मग याच्यामागची कथा काय असेल? तुम्ही आता कुंभमेळा आहे नाशिकमध्ये दरवर्षी, तुम्ही तुम्हाला तर माहितीच असेल त्या सगळ्या विषयी. हो हो, किती वर्षांनी येतो नाशिकमध्ये कुंभमेळा? दर 12 वर्षातून एकदाच येतो तो. 12 वर्षांनी. आणि कुंभमेळा किंवा याच्या मागची कथा काय आहे माहितीये का तुम्हाला? याच्या मागची कथा असं की जेव्हा देवतांचे आणि दानवांचे जेव्हा इथे युद्ध झाले होते, त्याच्यामध्ये युद्ध झालेलं असताना ते एक अमृत होतं, तेच एक हे इथे सांडलं होतं म्हणजे नाशिकमध्ये. त्याच्यामुळं मग ते ज्या आपण वर्षभर जी आंघोळ करतो त्याला काय अर्थ नसतो, पण ह्या वेळेस जी आंघोळ करतो आपण त्याच्यामध्ये जसं की आपल्याला काय म्हणतात नाही का, आंघोळ केल्यानंतर पाप धुतले जाईल काय आपण ते म्हणतो, पुण्यकर्म ते असं मानतात. पण सांगू का, वर्षभर आंघोळ करतो त्याला पण अर्थ असतो, बरं का? अर्थ नसतो असं म्हणू नका. नाही, एक मानलं जातं, एक उदाहरण दिलं मी. पवित्र असतं या वेळेला आंघोळ ही, मानलं. बरं, पाप धुतली जातात अशी असं समज आहे किंवा अशी धारणा आहे.